नमस्कार, मी सागर जोशी, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. राजधानी दिल्लीमधून एक अत्यंत मोठी बातमी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अटक करण्याची शक्यता आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणातील समन्सवर केजरीवाल हजर झालेले नाहीत आणि केजरीवाल तिसऱ्यांदा चौकशीसाठी गैरहजर राहिल्यानं त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. आपचे नेते आंदोलन करू शकतील, त्यामुळे केजरीवाल यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्वच रस्ते आता बंद करण्यात आले. कर्मचाऱ्यांना देखील आज आत जाण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत. संदीप, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जाते. अगदी बरोबर आहे सगळ्या. राजधानी दिल्लीमध्ये जो कथित मध्य घोटाळा झाला होता त्या संदर्भात अरविंद केजरीवाल जे मुख्यमंत्री आहेत त्यांना ईडीनं आतापर्यंत 3 वेळा समज दिला होता. मात्र 3 वेळेला अरविंद केजरीवाल हे ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिले नव्हते. त्यांनी खरं तर उत्तर पाठवलं होतं की मी उपस्थित राहू शकणार नाही. त्याचवेळेला आम आदमी पक्षाने देखील त्यांच्यावर आरोप केला होता ईडीवर की ही जी नोटीस आलेली आहे किंवा जे ईडीचं समन्स आलेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आज सकाळपासून अरविंद केजरीवाल यांच्या घराकडे जाणारे सगळे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत आणि आपण अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची खरं तर शक्यता वर्तवली होती. मात्र आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार ईडीकडून पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा अरविंद केजरीवाल यांना समन्स दिलं जाऊ शकतं, त्यांना अटक मात्र केली जाऊ शकत नाही अशी माहिती आतापर्यंत मिळते. स्वागत. नक्कीच संदीप, तर या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. ईडी काय कारवाई करतं हे पाहणं देखील महत्वाचं असेल आणि त्यावर केजरीवाल काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. 3 वेळा ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आलं, मात्र तरी देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता आज त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे, कारण त्यांच्या घराजवळचे सर्वच रस्ते आता बंद करण्यात आलेले आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिल्लीमध्ये आंदोलनाची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांकडून मोठी खबरदारी घेतली जाते. कथित मद्य घोटाळा प्रकरणी आपचे यापूर्वीच 3 नेते अटकेत आहेत, त्यामध्ये आपचे संजय सिंह त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील समावेश आहे. आणि यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या देखील अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमधून ही अत्यंत मोठी बातमी आपण पाहतो आहोत. ईडीकडून केजरीवाल यांना अटक केली जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे, तर आपचे कार्यकर्ते देखील आंदोलन करण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.